ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वाभिमानीने शिरोळ अर्जुनवाड मार्गाचं काम बंद पाडले, गलथान कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास। शिरोळ शहरामध्ये मिरज कुरुंदवाड या मार्गावर राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून रस्ता रुंदीकरण आणि भराव टाकण्याचं काम सुरू आहे। गलथान कामामुळे मिरज अर्जुनवाड शिरोळ वाडी कुरुंदवाड येथील प्रवाशांना रोज नाहक त्रास सोसावा लागत होता। याची दखल घेऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले। शिरोळ अर्जुनवाड दरम्यान माने कॉलेज समोर 600 ते 700 मीटर अंतरामध्ये भराव टाकण्यात आला आहे। हा भराव टाकल्यानंतर काही ठिकाणी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नव्हती। टाकलेला भराव मुख्य रस्त्यावर विखुरलेला होता। रस्त्याचं काम चालू असल्याचं फलक लावण्यात आलं नव्हतं। अशा असुरक्षित कामामुळे या मार्गावर रात्री अपघाताचे प्रमाण वाढलेले होते। तसेच 7 जुलै रोजी रात्री पुन्हा अपघात झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्वाभिमानीकडून या गलथान कामाची तक्रार राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मुख्य कार्यालयामध्ये करण्यात आली आणि असुरक्षित कामाबद्दल जाब विचारून कंपनीचे सुरक्षेची काळजी घेईपर्यंत सदर काम बंद पाडल्याचे कळवण्यात आले। त्यानंतर काही वेळातच कंपनीकडून योग्य ती सुरक्षेची काळजी घेण्यात आली आणि रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आलं। या घटनेनंतर शिरोळ आणि अर्जुनवाडमधील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। मिरज अर्जुनवाड शिरोळ वाडी कुरुंदवाड येथील प्रवाशांना या गलथान कामामुळे रोज नाहक त्रास सहन करावा लागत होता। दरम्यान यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्कर्ष पाटील, हर्षद पाटील, सुशांत मलिकवाडे तसेच ग्रामस्थ शिवाजी माने, अक्षय माने आणि अण्णासाहेब पाटील उपस्थित होते। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे।